बघा आता ही बाजू कशी आहे आणि ही बाजू कशी आहे, कशी दिसते? हा छोटी आहे ही, आणि ही कशी आहे? ही कशी आहे? मोठी आहे, बरोबर. ही ही एक बाजू मोठी आहे, या दोन बाजू मोठ्या आहेत आणि दोन बाजू छोट्या आहेत. पण त्या कशा दिसतायत? समोरा समोरील बाजू कशा दिसतायत? पुस्तकातलं वाक्य वाचा, पुस्तकातलं वाक्य वाचा. हे पा, हे वाचा, वाचा. आयताच्या समोरा समोरील बाजू समान लांबीच्या असतात. एकच वाक्य वाचा. इकडे बघा, एकच वाक्य वाचायचं, बस एकच वाक्य वाचायचं. मी ते विचारलं नाहीये स्नेहल, मी काय वाचा? एकच वाक्य वाचायला सांगितलं. मी काय सांगितलं? एकच वाक्य वाचा. आयताच्या समोरा समोरील बाजू समान लांबीच्या असतात. श्रीकांत वाचलं का? हा, आता मला सांगा या दोन बाजू कशा आहेत. श्रीकांत बोल, श्रीकांत, श्रीकांत बोल, श्रीकांत सांग. काय मी ते विचारत नाहीये. कोणतं वाक्य वाचलं आपण? ऐका बरं, इकडे बघा, एक मिनिट ऐका, ऐक एक मिनिट. मी आता वाचते वाक्य, तुम्ही लक्ष द्या. इकडे इकडे बघा, आयताच्या समोरा समोरील बाजू समान लांबीच्या असतात. वाचलं? आता मला सांगा या दोन बाजू कशा आहेत. कशा? कडा ना बाजू म्हणायचं. आता कडा हा शब्द वापरायचा नाही आपण भूमितीमध्ये, बाजू म्हणायचं त्याला. हा बोल स्नेहल, काय म्हणते? बरोबर, शाबास. मग मी तेच विचारते, समान लांबीच्या, समान म्हणजे कशा? समान म्हणजे काय? समान म्हणजे काय? म्हणजे काय? बरोबर, सेम सेम. समान म्हणजे सारख्या, सारख्या. जेवढी ही आहे तेवढीच ही आहे, कमी जास्त नाहीये, सेम. जशी जेवढी ही आहे तेवढीच ही असणार आहे, कळलं? समान लांबीच्या असतात. कोणत्या? ही आणि ही, ही आणि ही. मग कोणती बाजू? समोरा समोरील. कोणत्या बाजू? समोरा समोरील म्हणजे कोणत्या? बरोबर, ही आणि ही, समोरा समोरील. याला काय म्हणायचं? समोरा समोरील. समोरा समोरील बाजू ही आणि ही, समोरा समोरील बाजू. कळलं? ही आणि ही, समोरा समोरील. कळलं? कळलं सगळ्यांना? समोरा समोरील बाजू समान लांबीच्या असतात. जेवढी ही आहे तेवढीच ही आहे, समोरा समोरील. जेवढी ही आहे तेवढीच ही आहे. समजलंय? समजलंय स्नेहल? तू तोंडात नको घालू काही. हा, आता अजून एक गोष्ट याच्यात काय दिलीये बघा.
आयताचे सर्व कोण. आता इथे याच्यामध्ये आयतामध्ये किती कोण तयार झालेत, कोण किती तयार झालेत या आकृतीमध्ये, आयतामध्ये आयतामध्ये कोण किती तयार झालेत, किती आहे? बरोबर, चार कोण तयार झाले. इथे एक कोण तयार झालाय, इथे एक कोण तयार झालाय, इथे एक कोण तयार झालाय, आणि इथे एक कोण तयार झालाय. ओके, नाही चार कोण तयार झालेत. हे कोण कसे आहेत, कोणते कोण आहेत हे? आपण काल कोण शिकवलंय ना तुम्हाला, कोण कोण काल शिकवले ना मी तुम्हाला. मग कोणांचे प्रकार कोणते सांगा बर, कोणांचे प्रकार, काटकोण अजून, हा विशाल कोण, छान बोल शिका, विशाल कोण बोल, कोण आणि अजून कोणता तिसरा कोण कोण, श्रीकांत तू बोलत नाही अजिबात, छान छान बोलत नाहीये. पहिला काय सांगितलं परत सांगा, परत सांगा, कोण कोणते कोणते शिकलो? काट, हा बरोबर, थांब, काट कोण बरोबर. दुसरं थांब स्नेहल, थांब श्रीकांत सांग, श्रीकांत व्हिडिओ गेला. इकरा, इकरा श्रीकांत तू सारखा सारखा आवाज चालू नको ठेवा, आवाज बंद पण करायचा. इकरा, थांब श्रीकांत, इकरा आवाज चालू कर ना, इकरा इकरा आवाज चालू करून बोल. हा बरोबर, व्हेरी गुड, विशाल कोण बरोबर. आणि तिसरा कोणता श्रीकांत, श्रीकांत हा तिसरा कोण कोणता शिकलो बोल, श्रीकांत, श्रीकांत चं लक्षच नाही. काय अरे तुझं लक्षच नाहीये श्रीकांत, तू सारखा दिदी किंवा आई कोण आहे तिथे त्यांच्याशी बोलतोय, तू बघतच नाही समोर आम्ही काय बोलतोय, कोण काय उत्तर देतोय, का बरं असं करतो तू? इकडे इकडे बघितल्यावर तुला समजणार आहे का मी काय विचारते आणि काय बोलते ते, कोण काय बोलतोय ते तुला समजेल का? काय इकडे तिकडे बघतो तू, समोर काय चाललं काहीच कळत नाही तुला. स्नेहल परत सांग, स्नेहल परत सांग, हा काट कोण. दुसरं इकरा सांग, इकरा आवाज चालू कर, इकरा पतकोन, विशाल कोण, कोण हा. आता सांग श्रीकांत, श्रीकांत तिसरा कोण कोणता शिकलो श्रीकांत? श्रीकांत तुझा व्हिडिओ अडकतोय. कोणता कोण परत सांग, परत सांग. मला असं वाटतंय श्रीकांत झोपला आहे, मला असं वाटतंय तू झोपलायस. कोणी कोणी काय उत्तर दिली तुझं लक्षच नाहीये. इकडे बघ समोर, परत ऐक, परत ऐक. स्नेहल परत सांग, कोण कोणते कोणते शिकलो आपण? स्नेहल आता लक्ष दे, स्नेहल सांगते, परत सांग स्नेहल, तू मगाशी काय सांगितलंस तेच सांग. हा काय कोण बरोबर. इकरा, इकरा बोल, कोण विशाल कोण.
आणि तिसरा कोण तू सांगायचाय श्रीकांत? किती सोप्प आहे, काटकोण, विशाल कोण, हा बोल, छान बोल, परत बोल, परत बोल, तुझा व्हिडिओ अडकतोय मला समजत नाहीये त्यामुळे. ठीक आहे जय, तू सांगतो जय तिसरा कोण कोणता सांगितला? इकरा बोल, इकरा, इकरा बोल, बोल इकरा, कोण परत सांग, लघु कोण, व्हेरी गुड, लघु कोण, लघु कोण, कळलं का श्रीकांत? श्रीकांत कळलं का? श्रीकांतचा व्हिडिओ चालवतोय. काटकोण, विशाल कोण आणि लघु कोण, हे तीन कोण आपण काल शिकलो. मग आता याच्यामध्ये चार कोण आहेत ना, त्याच्यातले याच्यात कोणते कोण आहेत? काटकोण, विशाल कोण, लघु कोण, या तीन पैकी याच्यात कोणता कोण तयार झालाय? कोण, कोण नाही आहे याच्यामध्ये, कोणता कोण तयार झालाय याच्यात? कोणते कोण तयार झाले त्याच्यात बघा, पुस्तकात बघायची गरज नाही, समोर बघून सांगा स्नेहल, समोर बघ, पुस्तकात बघू नको, इथे बघून सांग मला कोण कोणता तयार झाला याच्यात. काटकोण, काटकोण तयार झालंय, कारण कि हे ही रेषा सरळ आणि ही अशी आडवी, ही पण सरळ आडवी, पण सरळ आडवी, कोणता कोण तयार झालाय? काटकोण. असा कोण आहे का? असा आहे का? लघु कोण नाहीये. किंवा विशाल कोण आहे का? नाहीये. इथे काटकोण, इथे 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 आणि इथे तयार झालाय, कळलं? मग या आयतामध्ये चार काटकोण आहे, कळलं? बघा दिवे आयताचे सर्व कोण काटकोण असतात, कळलं? आयताचे, इकडे बघा, इकडे बघा, आयताचे, श्रीकांत, श्रीकांत इकडे बघ, पुस्तकात बघू नको, ते नंतर वाचा तुम्ही, आता इकडे लक्ष द्या. आयताचे, आयताचे सर्व कोण, सर्व कोण, एक दोन तीन चार, हे चारही कोण, हा एक कोण, हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण, हे चारही कोण काटकोण असतात, नेहमी लक्षात ठेवायचं. हा चार कोण काटकोण असतात. हा आणि या आयताला, आयताला दुसरं नाव, आयत हे नाव आहे बरोबर, त्यालाच काय म्हणतात अजून? काटकोण चौकोन असं पण नाव आहे, कळलं? काटकोण चौकोन पण म्हणतात आयताला, कळलं? आयताचं दुसरं नाव बघा इथे दिलंय, आयताला काटकोण चौकोन असेही म्हणतात. समजलं? एवढं समजलं? हे समजलंय मग नंतर तुम्ही पुस्तक वाचा परत. हा बर, आता पुसू, हे पुसू, आता आपण चौरस या आकृती बद्दल शिकूया. चौरस, चौरस, हा आता मी इथे चौरस काढते. हा इकडे बघा, इकडे बघा सगळ्यांनी,
पुढे बघा. दिसतय दिसतय, जरा चमकतय ना, दिसतय ना पण. चालेल श्रीकांत, तुझा व्हिडिओ का बरं बंद झाला? आता हा काय काढलाय मी, चौरस. काय काढलाय हा? चौरस. या आकृतीचं नाव काय, काय नाव आहे? चौरस. बोला काय आहे? चौरस. बरोबर. त्याचे चार शिरोबिंदू. प म र स नाव दिले. प शिरोबिंदू, शिरोबिंदू आहे ना, शिरोबिंदू त्यांना नाव दिले. प म र स अशी नाव दिली. कळलं हा? चौरस प म र स हे त्याचे शिरोबिंदू आहे. हा आता चौरसाला चार शिरोबिंदू. शिरोबिंदू किती? चौरसाला शिरोबिंदू किती आहेत? किती? बरोबर बरोबर, चार. चार शिरोबिंदू आहेत, चार. कोणते कोणते, नाव काय त्यांचं सांगा. शिरोबिंदूंचं नाव काय? शिरोबिंदूंचं, चौरसाच्या शिरोबिंदूंचं नाव काय? शिरोबिंदू कोणते कोणते आहे? हो चौरस नाव आहे ह्याच, पण शिरोबिंदू कोणते कोणते? चार शिरोबिंदू कोणते कोणते? काय काय? शिरोबिंदू शिकवलं ना तुम्हाला, आयत मध्ये शिरोबिंदू शिकवले ना, मग तसं चौरसाचे शिरोबिंदू कोणते कोणते आहेत आधी सांगा मला. शिरोबिंदू कुठे दाखवायच्या? शिरोबिंदू कुठे दाखवायच्या? बरोबर बरोबर. प म र स हे काय आहेत? शिरोबिंदू. कळलं? प इथे हा बिंदू तयार झालेला आहे, इथे प इथे बिंदू तयार झाले. ह्या दोन रेषा इथे मिळाल्या, या दोन रेषा इथे मिळाल्या, या दोन रेषा इथे मिळाल्या, या दोन रेषा इथे मिळाल्या, इथे बिंदू तयार झालाय. म र स कळलं? प म र स हे शिरोबिंदूंची नाव आहेत. कळलं का? शिरोबिंदू. इकरा इकरा, तुझा फोन समोर ठेव बरं नीट. इकरा, कसा फोन ठेवलायस तू आज? अजिबात नीट ठेवलेला नाहीये. प म र स हे शिरोबिंदू आहे. कळलं? हा बर. हा आता आपण बघितलं आयत, आयत मध्ये समोरासमोरील बाजू समान असतात. समोरासमोर इकडची बाजू, इकडची बाजू समान, इकडची बाजू, इकडची बाजू समान. तस चौरस मध्ये सर्व बाजू समान असतात, चारही बाजू समान. कळलं? ही जेवढी आहे तेवढीच ही आहे, तेवढीच ही आहे, तेवढीच ही आहे, समान. आपण मोजूया, बघूया मोजून. हा ही किती आहे? पाच, पाच सेंटीमीटर. ही किती आहे? पाच, 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 पाच सेंटीमीटर. कळलं? सर्व बाजू समान चौरसाच्या,
सर्व बाजू समान लांबीच्या असतात. कळलं? समजलं सगळ्यांना? चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. चला वाचा 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 वाचा. हे सर्व सर्व दिसत नाहीये का स्नेहल? दिसत नाहीये का तुला स्नेहल? दिसत नाहीये व्हिडिओ? दिसत नाहीये तुला? नाही दिसत आहे. बर बर मी वाचते. चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. समान सेम असतात. ही सेम, ही पण तशी तेवढीच, ही पण तेवढीच आणि ही पण तेवढीच. सेम समान लांबीच्या. कळलं? समजलं? हा. आणि चौरसाचे सर्व कोण, चौरसाचे सर्व कोण, कोण कोणते कोण आहे त्याच्यामध्ये बघा बरं. कोणते कोण तयार झालेत चौरसाचे? कोण कसे, कोणते कोण तयार झालेत चौरसामध्ये? कोण कोणते तयार झालेत? हा बोल स्नेहल. बरोबर. काटकोन. हा पण काटकोन, हा पण काटकोन, काटकोन 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 तयार झाले. काटकोन असतात. समजलं सगळ्यांना? समजलंय? हा बर. आता त्रिकोण बघूया आपण. हा त्रिकोण. तिसरी आकृती आहे त्रिकोण. या त्रिकोणाला नाव, शिरोबिंदूंना नावं काय दिली आहेत? शिरोबिंदू. त्यांना नावं काय दिली आहेत? हा बोल. हा त्रिकोण आहे बरोबर. शिरोबिंदूंना नावं काय दिली आहेत? य र ल. य र ल असं नाव दिलंय. य र ल ठीक आहे. हा आता सांगा मला त्रिकोणाला शिरोबिंदू. त्रिकोणाला शिरोबिंदू किती आहेत? किती आहेत शिरोबिंदू? किती आहेत शिरोबिंदू? किती आहेत? बरोबर इकरा. तीन तीन आहेत. तीन आहेत. तीन आहेत. कोणकोणते? कोणकोणते शिरोबिंदू कोणकोणते? बरोबर बरोबर. शापास. य र आणि ल हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. बरोबर. आता त्रिकोणाच्या बाजू, बाजू बाजू किती आहेत? त्रिकोणाला बाजू किती आहेत?
तीन बाजू आहे बरोबर बाजू तीन बाजू आहेत कोणकोणत्या बाजू कोणकोणत्या बाजूंचं नाव काय बाजूचं हा बरोबर य र अजून बाजू र ल आणि बाजू ल य कळलं समजलं सोप्प आहे हे आणि त्रिकोणाला कोण किती आहे कोण आधी कोण किती आहेत ते सांग किती आहे तीन कोण आहे तीन कोण आहे आता त्याच्यामध्ये कोण कोणते दिसत आहेत हा कोणता कोण तयार झाला इथे कोण कोणता आहे याच्यात दिलं नाहीये पण आपण बोलूया फक्त कोणता कोण आहे हा त्याच्यात नाही दिलेलं स्नेहल स्नेहल हा कोणता कोण तयार झाला इथे कोणता कोण आहे बरोबर लघु कोण हा कोणता कोण आहे हा कोणता कोण आहे लघु कोण आणि हा कोणता कोण दिसतोय विशाल कोण तयार झालाय त्रिकोण वेगळे वेगळे असतात त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की याच्यात फक्त लघुकोनच असतो किंवा काटकोनच असतो असं नाही म्हणू शकत हा लघुकोन विशाल कोण असा त्रिकोण खूप वेगळे वेगळे त्रिकोण असतात असे याच्यात सगळे लघुकोन आहे तीन हा पण लघुकोन हा पण आपण किंवा याच्यामध्ये हा काटकोन काटकोन आणि हा लघुकोन दोन असं पण असत किंवा जसा हा काढलाय तसा हा लघुकोन लघुकोन विशाल कोन असं वेगळं वेगळं असत त्रिकोणामध्ये हो की नाही जसं आपण बघितलं आयत आयत आणि चौरस याच्यामध्ये फक्त काटकोन चारी कोण काटकोनच असतात त्याच्यामध्ये लघुकोन विशाल कोण नसतो चौरस आणि आयत मध्ये पण त्रिकोणामध्ये लघुकोन विशाल कोण काटकोन काही असू शकत समजलं सगळ्यांना एवढं समजलंय बरं आता हे शेवटचं आपण बघूया हा आता ही सारणी पूर्ण करायची आता हे संपेल मीटिंग आपली समजा मीटिंग संपली ना तर ते तुम्ही घरी करा पुस्तकात दिलेलं आहे आता या आकृत्या दिलेल्या आहेत स्नेहल स्नेहल इकडे लक्ष दे आकृत्या दिलेल्या आहेत जय तुझा व्हिडिओ मला दिसत नाहीये जय व्हिडिओ चालू कर का गेलाय आपोआप व्हिडिओ तुझा या आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यांची नावं दे आपल्याला लिहायची आहेत बाजूंची नावे बाजू
बाजूंची नावं लिहायची, या आकृत्यामध्ये बाजू कोणत्या, या आकृत्यामध्ये बाजू कोणत्या, या आकृत्यामध्ये बाजू, बाजूंचं नाव लिहायचे. सांगा चला, आधी आपण तेच लिहूया. चला या आकृत्यामध्ये बाजूंची नावं सांगा. बाजू कोणकोणत्या आहेत? बाजू, बाजूंची नावे या आकृती त्रिकोणामध्ये बाजूंची नावं सांगा. ती किती नाही विचारलंय, नाव लिहायचंय. बाजू, बाजूंच नाव. हा बोला पटपट. त्रिकोण नाही लिहायचंय, बाजूच नाव लिहायचंय स्नेहल. बाजू कोणत्या बाजू आहे त्याच्यामध्ये? बरोबर बोल. बरोबर 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 बरोबर. स्नेहल हे बघ, इकडे बघ, असं नाही लिहायचं. बाजू अ ब काय लिहायचं? बाजू अ ब एकच आहे का? एकच आहे बाजू अ ब एकच आहे. अजून सांग पटपट. सगळ्या लिहायचे बाजू इकरा. हा पूर्ण बोल, पूर्ण बोल. हा बरोबर. आता इकरा सांगणार आहे. बाजू ब क इकरा. इकरा नुसती बसली आहे. बोल अजून कोणती बाजू आहे? दोनच बाजू आहे का त्रिकोणामध्ये? दोनच बाजू आहे का? अजून कोणती बाजू आहे? इकरा झालं ना, बाजू बक झालं. बोल इकरा. इकरा तू काय करते ग आज? लक्षच नाहीये तुझं आज माझ्याकडे. तिसरी बाजू कोणती? बक झालं ना, हे झाली. अजून कोणती बाजू? तिसरी बाजू हा बरोबर. एकदम इकराला काहीच समजलं नाहीये का? इकरा तुला समजलं नाहीये? बाजू अ ब मग बाजू ब क झालं, मग बाजू क अ किती सोप्प आहे की नाही? बाजू क अ कळलं, समजलं का? समजलं का? तीन बाजू आहेत ना, मग या बाजूंची ही नावं लिहायची आहे. कळलं? चल आता थांब, स्नेहल इकरा सांगेल आता चौरसामध्ये, आयतामध्ये. आयतामध्ये बाजूंची नावं सांग. बाजूंची नावे चल सांग आयत मध्ये. इकरा बोल, आवाज चालू कर. इकरा आवाज चालू कर. हा पण पूर्ण बोलायचं. बाजू क ख बोल. बरोबर बाजू क ख. अजून इकरा इकरा अजून बोल, पूर्ण बोल. बरोबर बाजू ख ग. अजून झाल्या दोनच आहेत. ग घ बरोबर. बाजू ग घ बाजू ग घ झाल्या. झालं बरोबर. बाजू घ क व्हेरी गुड, शाबास. बरोबर बाजू घ क
समजलं? असं सोपं लक्षात ठेवायचं, एकदा हे लिहिलं, हे झालं, मग हे लिहिलं, हे झालं, मग हे लिहिलं, हे झालं, मग हे लिहिलं. कळलं? हा, समजलं? सोपं आहे की नाही? सोपं आहे ना, लक्षात ठेवायचं. पण बाजू शब्द लिहायला विसरायचं नाही. हा, बाजू क ख, बाजू ख ग. कळलं? बर, आता चौरस. चौरसामध्ये पटपट सांगा. जय गेला वाटत. हा, तोंडी बोला. आता मी लिहितो बाजू ट बरोबर. बाजू ट, अजून बाजू ठ प, अजून झालं ना बाजू ठप झालं. अजून तिसरी बाजू बोल इकरा. पातू पामा. व्हेरी गुड. बाजू पम बरोबर. अजून झालं ना बाजू बोलायचं बरोबर. बाजू बाजू मट कळलं. आता शिरोबिंदू. शिरोबिंदू किती आहे? स्नेहलला झोप आली आहे. स्नेहलला झोप आली आहे ना. स्नेहल झोप येते ना. उशीर झाला ना, आज शाळेत गेली होती ना मी. बर, आता शिरोबिंदू सांगा मला. शिरोबिंदू, शिरोबिंदू शिकलो ना आपण. शिरोबिंदू किती? हा बरोबर. अ ब क बरोबर. कोण कोणते? तीन आहेत, तीन आहेत, तीन. अ ब क याच्यामध्ये शिरोबिंदू किती आयत मध्ये? चार. क ख ग घ. क ख ग घ. चौरस मध्ये शिरोबिंदू किती आहे? चार आहे. ट ठ प म. ट ठ प म. सोप्प हो की नाही? सोप्प सोप्प असत भूमिती मध्ये, पण नीट लक्ष देऊन केलं तर सोप्प. कळलं? हा, समजलंय सगळ्यांना? समजलंय? बाकी सगळ्यांची रेंज गेली वाटत, सगळे लेफ्ट झाले. हो की नाही? जय गेला, श्रीकांतचा मोबाईल डिस्चार्ज झाला. हो ना? मग असा अभ्यास होणार नाही. हो की नाही? हा, सकाळी चार्जिंग, मोबाईलला चार्जिंग करून ठेवायला पाहिजे की नाही?